की तुझ्या बाबतीत एक खूप बातमी पसरते की तू नवीन घर घेतलंस आणि त्याच्या इंटेरियरला पैसेच नाहीत, तर ही खरी आहे का? तुम्ही आता असं घर बघाल ना तरी होईल गोल मॅड. सी ऑफकोर्स मी महागडं घर घेतलंय प्रचंड आणि माझे ऑलमोस्ट पैसे घर घेण्यात गेले, पण मीनवाईल माझं काम चालू आहे त्यामुळे जे काही येतंय त्यामध्ये ते मी घातलेलं आहे आणि मी प्रयत्न करते. सी मी एक मिडल क्लास फॅमिलीमधून आलेली मुलगी आहे आणि माझं स्वप्न होतं मुंबईमध्ये घर घ्यावं, जे मी पूर्ण केलं. आणि मी जे ब्लॉग करते युट्यूबला त्याच्यामध्ये मी असं लिहिलेलं आहे, टाकलेलं आहे की माझ्या नवऱ्याचे आणि माझे खूप असं हे होतात, तो म्हणतो की नको हे करूया, मी म्हणते की नाही रे करायला पाहिजे, मला मेकअप स्टेशन वगैरे माझं हवं आहे, आणि त्याचं असं होतं की गरज आहे का या सगळ्याची, यु नो लाईक मुलं जशी असतात. तर त्यावरनं आमचं झालं होतं आणि मी त्याला टायटल ऍक्च्युली तसं दिलंय आणि त्याची वेगळ्या लोकांनी न्यूज बनवून युट्यूब वरती अनेक ब्लॉग झाले. सो आता तुम्ही चमचा यावरनं मी काही बोलत नाही. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.